संत श्रेष्ठ तुकोबांच्या पालखीचा आज अकलूज इथे गोल रिंगण पार पडलं. अकलूजकरांसह पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या भक्तांचा मेळा या रिंगणात विठ्ठलाशी एकरूप झाला. टाळ मृदुंगाच्या तालात हरिनामाच्या गजरानं अवघा आसमंत दुमदुमून निघाला. दरम्यान आज माऊलींच्या पालखीचं सदाशिवनगर माळशिरसजवळ रिंगण पार पडणार आहे, तर आज माळशिरसमध्येच पालखीचा मुक्काम असेल. माऊलींची पालखी सकाळीच नातेपुतेहून माळशिरसकडे मार्गस्थ झाली. आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात. प्रशांत, काय आता पुढचा सोहळा असणार आहे आणि रिंगण कसं पार पडलंय? सुवर्णा, अकलूजमध्ये आहे आणि अकलूजमध्ये जे रिंगण पार पडतं, तुकोबांची पालखी आहे इथे. नुकतंच तुकोबांच्या पालखीचं इथे आगमन झाल्यानंतर हा जो रिंगण सोहळा असतो इथला अकलूजमधला, तो खरंच खूप पाहण्यासारखा असतो, खूप आनंददायी असतो. आणि हाच रिंगण सोहळा इथे काही क्षणापूर्वीच पार पडलेला आहे. झेंडेवाल्यांनी प्रदक्षिणा घातलेली आहे. महिला ज्या आहेत त्या आपल्या डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन इथे प्रदक्षिणा घालताना दिसत आहेत. आणि त्याच्यानंतर की माऊली तुकोबांचा जो अश्व आहे, दोन अश्व असतात, हे अश्व ज्या वेगाने आणि ज्या तन्मयतेने ज्या श्रद्धेने या पालखीला प्रदक्षिणा घालतात, आणि तीन प्रदक्षिणा घातल्यानंतर पादुकांच्या चरणी हे जे अश्व एकदम नतमस्तक होतात, ते सगळं दृश्य पाहण्यासारखं असतं. आणि हे जे काही जो कोणी अनुभवतो, आपले स्वतः प्रेक्षकही हा जो क्षण आहे कॅमेरा आपल्या टी व्हीवरती टिपत असताना, हा क्षण अनुभवताना त्यातला जो काही परमोच्च आनंद असतो, वारी करायची म्हणजे नेमकं काय असतं, वारीतला रिंगण सोहळा म्हणजे काय असतं, ते सगळं चित्र आज आपल्याला इथे बघायला मिळालेलं आहे. आणि याच अकलूजमध्ये वारीचा आज मुक्काम आहे. आणि हा रिंगण सोहळा जो काही इथे, म्हणजे सकाळपासून इथे वारी कधी इथे, पादुका कधी येत आहेत, याच्यासाठी इथले विद्यार्थी असतील, स्थानिक शाळेतले इथले विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, स्थानिक इथले काही लोकप्रतिनिधी असतील, सगळेजण आतुरतेने या तुकोबांच्या पालखी सोहळ्याची वाट पाहत होते. अकलूजच्या वेशीवरती पालखीचं स्वागत करण्यात आलं आणि त्याच्यानंतर इथल्या वारकऱ्यांनी म्हणा किंवा आजूबाजूला जमलेल्या इथल्या स्थानिक नागरिकांनी म्हणा, ते जे ललाटी भंडार म्हणतो आपण की ती जी माती असते ती आपली कपाळाला लावण्यासाठी सगळेजण आतुर असतात. आणि ती एकदा कपाळाला लागल्यानंतर आपल्या वारीचं सार्थक झालं खऱ्या अर्थी, असाच काहीसा क्षण, असाच काहीसा भाव इथल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतो आहे. अगदी बरोबर आहे प्रशांत. खरं तर रिंगण सोहळ्याचा जो परमोच्च क्षण असतो, तो आनंद जो असतो, तो तुमच्या बोलण्यातून सुद्धा आम्हाला जाणवलेला आहे. पुढची माहिती सुद्धा तुमच्याकडनं घेणार आहोत. धन्यवाद आत्ताच्या या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.